आता बघूया नवक्रम लेखनातील मुद्दा क्रमांक सात समारोप उपक्रमशील शिक्षक किंवा अधिकारी यांच्याकडे सृजनशीलता नाविन्यता नोक्रमशील व कल्पकता हे गुण असतात ते गुण त्यांना स्वस्त बसू देत नाहीत हाती घेतलेल्या कार्यात किती छान उत्तम प्रकारे आपण काम करू शकतो अशा विचाराने ती प्रेरित असतात नौक्रम कर्त्याची सुरुवातीची जी, जी अस्वस्थता होती की उपक्रम राबवल्यानंतर ती अस्वस्थता दूर झालेली आहे ती कशी दूर झाली कितपत दूर झाली त्या गोष्टीचं विवेचन या ठिकाणी लिहायचं आहे तुमचा नोपक्रम राबवत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील कोणकोणत्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणीवर तुम्ही मात कशी केली त्या गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत हे तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुमचा नोपक्रम ज्यावेळेस महाराष्ट्रात इतर ठिकाणी राबवला जातो तो राबवण्या अगोदर तुमच्या नोपक्रमामधील आलेल्या अडचणींवर अगोदरच त्या ठिकाणी मात केली जाते त्या ठिकाणी उपाय शोधले जातात आणि तो तुमचा नोपक्रम त्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी राबवला जाईल त्या त्या ठिकाणी यशस्वी होईल आणि जर तुम्हाला अडचणी आलेल्या नसतीलच तर मग लिहिण्याची काही गरज नाही शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तुमचा उपक्रम उपयुक्त कसा झाला आहे ते सुद्धा इथे लिहायचं आहे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी वाढली सर्वांगीण विकासासाठी कला क्रीडा कार्यानुभव भाषा गणित विज्ञान परिसर अभ्यास आरोग्य अशा वेगवेगळ्या वे, विषयांतर्गत तुमच्या या नोपक्रमाचा कसा फायदा आला ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल जे जे फायदे झालेले आहेत ते सर्व इथे लिहा तुमचा हा नवक्रम कोणासाठी उपयुक्त झालेला आहे या उपक्रमाची उपयुक्तता कोणकोणत्या ठिकाणी आहे कोणाकोणाला हा उपयुक्त होऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजेच समारोपामध्ये तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे तो कितपत यशस्वी झालेला आहे आणि तो इतरांसाठी कसा दिशादर्शक आहे ही बाब त्यामधून दिसायला हवी धन्यवाद